हॅलो चिल्ड्रन्स, हाऊ आर यू? आय एम सौ शोभना सूर्यकांत जावरे, असिस्टंट टीचर ऑफ तिलक नगर बालविद्या मंदिर, डोंबिवली ईस्ट, स्टँडर्ड फर्स्ट. सब्जेक्ट माय इंग्लिश बुक 1, टॉपिक दिस इज माय हेड. चिल्ड्रन्स, वी आर गोइंग टू लर्न पोएम दिस इज माय हेड. लिसन, सिंग अँड ॲक्ट. बालमित्रांनो, आज आपण दिस इज माय हेड, हे माझे डोके आहे, ही कविता आपण शिकणार आहोत. चला तर मग आपण ही कविता शिकूया. दीज आर माय फिंगर्स अँड दीज आर माय टोस, दिस इज माय हेड अँड दिस इज माय नोज. से आफ्टर मी, माझ्या मागून म्हणा. दीज आर माय फिंगर्स अँड दीज आर माय टोज, दिस इज माय हेड अँड दिस इज माय नोज. दीज आर माय इयर्स ऑन माय हेड ॲट द साईड, दीज आर माय आईज आय कॅन ओपन देम वाईड. से आफ्टर मी, माझ्या मागून म्हणा. These are my ears on my head at the side, these are my eyes I can open them wide, this is my mouth and here are my teeth, this is my mouth and here are my teeth, these are my knees and my feet are beneath. These are my knees and my feet are beneath. See after me. This is my mouth and here are my teeth. These are my knees and my feet are beneath. I can wave my arms and wiggle my nose. I can wave my arms and wiggle nose. I can stretch my arms and touch my eyes and touch my eyes. Say after me, majha magun mana. I can wave my arms, I can wiggle my nose, I can stretch my arms and touch my eyes. I can hold my hand together, I can hold my hand together, and then it's time to start all over again, it's time to start all over again. बालमित्रांनो, या ठिकाणी हा मुलगा आणि मुलगी एक खेळ खेळत आहेत. ते आपले शरीराचे अवयव कसे सांगतायत, तर दीज आर माय फिंगर्स अँड दीज आर माय टोस. मुलगा म्हणतोय, हे माझे हातांचे बोटं आहेत. मुलगी म्हणते, हे माझे पायांचे अंगठे आहेत. दिस इज माय हेड. मुलगा म्हणतोय, हे माझे डोके आहे. अँड दिस इज माय नोज. मुलगी म्हणते, हे माझे नाक आहे. दीज आर माय इयर्स. मुलगी म्हणते, हे माझे कान आहेत. ऑन माय हेड ॲट द साईड. मुलगा म्हणतो, ही माझी डोक्याची बाजू आहे. दीज आर माय आईज. मुलगा म्हणतो, हे माझे डोळे आहेत. आय कॅन ओपन देम वाईड. मी ते उघडू शकतो. दिस इज माय माउथ अँड हिअर आर माय टीथ. हे माझे तोंड आहे आणि त्यामध्ये हे दात आहेत. मुलगा दाखवत आहे. दीज आर माय नीज अँड माय फीट आर बीनीत. हा माझा गुडघा आहे आणि त्याच्या खाली माझा पाऊल आहे.
आई कैन वेव माय आर्म्स, मी माझे हात पक्षाप्रमाणे हलवू शकतो. अँड विगल माय नोज, मी माझं नाक चोळतो. आय कॅन स्ट्रेच माय आर्म्स, मी माझे आर्म्स बाहू ताट करू शकतो. अँड टच माय आयजेस, मी माझ्या डोळ्यांना हात लावू शकतो. आय कॅन होल्ड माय हँड टुगेदर, मी माझे हात एकत्र आणू शकतो. अँड देन, नंतर, इट्स टाईम टू स्टार्ट ऑल ओव्हर अगेन, आता वेळ झाली आहे पुन्हा खेळायची. लिसन अँड ॲक्ट, शो मी युअर हेड, तुझे डोके दाखवा बरं का तुम्ही. शो मी युअर नोज, तुमचे नाक दाखवा. शो मी युअर नीज, तुमचे गुडघे दाखवा. याप्रमाणे तुम्ही ही कविता म्हणायची आहे आणि आपल्या शरीराचे अवयव याप्रमाणे कवितेप्रमाणे दाखवायचे आहेत, त्यांची नावे पाठ करायची आहेत. थँक्यू.